की आहे पण अपेक्षित होतं मात्र ती आता बेंगलोरला शिफ्ट झाली आहे आणि खास करून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी एक ट्विटद्वारे दावा देखील केला होता की एक मोठी इन्व्हेस्टमेंट आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करतो मात्र निर्णय काही वेगळाच झाला. अंधेर नगरी चौपट राजा टकासेर भाजी टकासेर खाजा. राज्यकर्त्यांना आपला जो 24 तासापैकी जो काही त्यांचा व्यक्तिगत वेळ आहे त्यानंतरचा जो काही वेळ आहे टाईम आहे त्याचा सदुपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी केला पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात जे काही मंत्री आहे ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे अभ्यास करून लोकांना न्याय देण्यासाठी काम करण्याचा अधिकार आहे त्यांचं सारं राजकारणात चाललं वेळ त्यांचं सारं राजकारण काय याची बिल्डिंग पाड त्याला अटक कर सूड उगव मला वाईट म्हणतं का मग मी रस्त्यावर येऊन तुझा सूड उगवतो हे राज्यकर्त्याचं काम आहे का. मला असं वाटतं की अशा वातावरणामध्ये कुणीही या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करेल. तीन पक्ष आहे तीन पक्षाची वैचारिक कुठेही एक विचार नाही. एक पक्ष हिंदुत्ववादी सांगतो दुसरा म्हणतो सर्वधर्म समभाव असलं पाहिजे सेक्युलर असलं पाहिजे. एक पक्ष म्हणतो संभाजीनगर नाव दिलं पाहिजे दुसरा पक्ष म्हणतो नाही औरंगजेबाचंच नाव राहिलं पाहिजे. एक पक्ष सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते त्यांचं नाव घेतं घेतं आमच्या रक्तामध्ये चैतन्य येतं. दुसरा पक्ष म्हणतो की स्वातंत्र्यवीर सावरकर हे समलैंगिक होते. आता हे सरकार अशा पद्धतीने इतकं भिन्न विचाराचं फक्त यांचा एकच विषय आहे की भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही कारण भाजप सत्तेत आलं आहे तर जनतेच्या विकासाची कामं इतक्या गतीने होईल की पुन्हा आपण निवडून येणं हे महाकठीण काम होईल. शिवधनुष्य उचलणं जसं कठीण तसं पुन्हा आपण निवडून येणं कठीण होईल अशा भावनेतून स्वार्थाने एकत्र आलं यांच्यामध्ये एक विचार नाही. आणि जेव्हा एक विचार नसेल तेव्हा राज्याची प्रगती थांबते. आज राज्याची प्रगती कोमात गेली. समिती निर्माण केली. या समितीचे अध्यक्ष तात्कालिक काँग्रेसचे मंत्री श्री संजयबाबू देवतळे होते. या समितीमध्ये समाजसेवक विकास आमटेजी होते. गडचिरोलीमध्ये आदिवासी बांधवांची सेवा करणारे समाजसेवक डॉक्टर अभय बंग होते. काँग्रेसचे एक थोर विचारवंत महात्मा गांधीच्या विचारावर आयुष्य वेचणारे धर्माधिकारीजी माजी न्यायमूर्ती त्यांच्या पत्रानुसार या मागणीला समितीमध्ये रूपांतरित करण्यात आलं. काँग्रेस सरकारची समिती होती त्या समितीने चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीबद्दल महात्मा गांधींचा विचार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी करताना निर्णय घेताना ज्या काही गोष्टी त्या फाईलमध्ये मांडल्या गेल्यात त्या फाईलमधल्या गोष्टींचा विचार गडचिरोलीमध्ये दारूबंदी केली त्याचा विचार असा करून त्यांनी वर्धा गडचिरोली चंद्रपूर असे एकमेकाला लागून असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केली तर फायदा होईल असा काँग्रेस समितीचाच अहवाल होता. आम्ही जेव्हा सरकारमध्ये आलो तेव्हा 588 ग्रामपंचायतीचा ठराव काँग्रेस सरकारचा अहवाल यावर अंमलबजावणी केली. पण काँग्रेस सरकारला असं वाटत असेल की 2011 त्यांच्या सरकारने जी समिती नेमली होती त्या समितीला डोकं कमी होतं. आता जास्त डोकेबाज लोक आहेत तर शेवटी किंग कॅन डू एनिथिंग तसं गव्हर्नमेंट कॅन डू एनिथिंग. जनतेला ठरवायचं आहे महात्मा गांधींचा विचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि किंवा आजही काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर त्या सदस्याच्या पावतीच्या मागे घेऊन असतं की मी दारू पिणार नाही. आता ही नवीन काँग्रेस आहे आणि म्हणून समिती नेमली असेल तर त्या समितीच्या संदर्भामध्ये तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी आपला अधिकार वापरला त्यावर माझा आक्षेप असण्याचं कारण नाही. बघू पुढे काय होतं.